पर्पजसाठी वापरतो, जेव्हा आपण कॅश विड्रॉ करतो, कॅश डिपॉझिट करतो आणि कॅश ट्रान्सफर करतो. From one bank to another. Cash withdraw करतो म्हणजे आपल्याकडे कॅश येतो, कॅश कम्स इन, सो कॅश अकाउंटला डेबिट द्यायचं. बँक इज द गिव्हर आणि बँकेचा बॅलन्स आपला कमी होतो म्हणून बँक अकाउंटला आपण क्रेडिट द्यायचं. जेव्हा आपण कॅश डिपॉझिट करतो तेव्हा आपल्याकडनं कॅश गोज आउट होते म्हणजे जाते, सो आपण कॅशला क्रेडिट देणार आणि बँक ही रिसिव्हर आहे म्हणून बँक अकाउंटला आपण डेबिट देणार. सो बँक अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. जेव्हा आपण कॅश ट्रान्सफर करतो एका बँकेतून दुसऱ्या बँकेत, तर ज्या बँकेचा बॅलन्स वाढतोय त्याला आपण डेबिट देणार आणि ज्या बँकेचा बॅलन्स कमी होतोय त्याला आपण क्रेडिट देणार. सो ॲक्सिस बँकेत आपण ट्रान्सफर केलेली आहे कॅश, तर ॲक्सिस बँकेला आपण डेबिट देणार. एस बी आयमधनं ट्रान्सफर केली, सो गिव्हर एस बी आय, सो एस बी आय अकाउंटचा बॅलन्स कमी होतो, एस बी आयला क्रेडिट. अशा पद्धतीने कॉन्ट्रा एंट्रीचा आपण उपयोग करू शकतो.